नमस्कार, मी स्नेहल सिद्धीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशी उपवासाची भजी. तर चला बनवूयात. खूप जबरदस्त अशी दिसत आहेत, खायला तर खूप खमंग आणि कुरकुरीत अशी होतात. मी तुम्हाला इथे एक फोडून दाखवते, तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरी झालेली आहे. वा जबरदस्त. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी सिद्धीज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा. तर चला लागणारे साहित्य बघूयात. तर मी इथे एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे. नंतर आपल्याला इथे लागणार आहे अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही कमी जास्त देखील करू शकता. नंतर मी इथं शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे. 4 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट आहे हा. नंतर 4 मोठे चमचे साबुदाणा पीठ. तर हे पीठ जे आहे जो आपला साबुदाणा असतो तेच बारीक करून घेतलेला आहे. खूप बारीकही नाही आणि खूप जाडही नाही. तर सगळ्यात आधी आपण भजी बनवण्यासाठी लागणारं पीठ मळून घेऊया. तर सगळ्यात आधी काय करायचं, हा जो बटाटा आहे तो एकदम बारीक असा किसून घ्यायचा. तुम्ही हाताने मॅश करून घेतला तरीही चालेल, पूर्ण किस करून घ्यायचा याचा. तर तुम्ही इथे बघू शकता मी उकडलेला बटाटा मॅश करून घेतलेला आहे. नंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची ॲड करून घेऊया. तर मी इथं 3 घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी करू शकता. अर्धा चमचा मीठ. मी इथे साबुदाणा भजी बनवण्यासाठी उकडलेला बटाटा घेतलेला आहे. त्याऐवजी तुम्ही कच्चा बटाटा एकदम बारीक किसून घेतला तरीही चालेल. नंतर शेंगदाणे भाजून घेतलेला हा जो कूट होता तो ॲड करून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी हे साबुदाण्याचं पीठ जे आहे ते ॲड करून घेऊया. आणि आता हे हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंटमध्ये सांगत जा कसे झाले काय. तर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. तुम्हाला जर पाण्याची गरज पडली तर अगदी थोडंसं पाणी देखील टाकू शकता तुम्ही. खूप मस्त लागतात हे भजे, अतिशय झटपट होतात आणि खायला अतिशय कुरकुरीत आणि खमंग असे लागतात हे. उपवासासाठी भाजी दसमी वगैरे खाऊन कंटाळ येतो तर असे चटपटीत पदार्थ खावाशी वाटतात. तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही भजी बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आपल्याला भजी बनवण्यासाठी लागणारं पीठ मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण याचे एकदम छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. अगदी भज्यासारखे गोल गोल बनवायचे, तुम्ही तुमच्यानुसार बनवू शकता तुम्हाला कसे हवे ते. अशा पद्धतीने मी आता सर्व बनवून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता मी पूर्ण भजी बनवून घेतलेले आहेत. तर आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करण्यासाठी मी हे बनवत असतानाच कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तर चला आपण आता हे फ्राय करून घेऊयात. तर इथे तेल मस्त असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण करून घेतलेले हे साबुदाणा भजी आहेत ते टाकून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर हे मस्त असे फ्राय करून घ्यायचे. तुम्ही याला साबुदाणा पकोडे देखील म्हणू शकता. खायला खूप असे कुरकुरीत आणि खमंग लागतात, तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. तिथे देखील मी माझं सिद्धीज किचन मराठी या नावानेच आयडी आहे. तर जाऊन नक्कीच फॉलो करा आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईल. तर मी पूर्ण वडे टाकून घेते आता एकदाच. तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि आपले हे साबुदाणा भजे मस्त असे लाल कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तळत असताना आपल्याला याला हलवत राहायचं आहे, म्हणजे दोन्ही बाजूने देखील मस्त असे फ्राय होतील हे. तर इथे 7 ते 8 मिनटं पूर्ण झालेली आहेत, तुम्ही बघू शकता आपली भजी जी आहे ती मस्त अशी तळलेली आहे, मस्त लालसर रंग आलेला आहे. तर आता आपली ही भजी तळून झालेली आहे.
तर मी काढून घेते एका प्लेटमध्ये, तुम्ही बघू शकता खूप जबरदस्त दिसत आहेत। तर पूर्ण काढून घेते एका प्लेटमध्ये मी हे भजी आता। तर तुम्ही इथे बघू शकता मी पूर्ण भजी तळून घेतलेली आहेत, खूप जबरदस्त अशी दिसत आहेत, खायला तर खूप खमंग आणि कुरकुरीत अशी होतात। मी तुम्हाला इथे एक फोडून दाखवते, तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरी झालेली आहे। वा जबरदस्त, खूप मस्त लागतात ही खायला। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच करून बघा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।